अखिल भारतीय मजदूर सभेच्या वतीने अंबड परिसरातील जेमिनी इन्स्टाटेक लिमिटेड या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याबाबत औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे सहसंचालक यांना निवेदन देण्यात आले. जेमिनी इन्स्टाटेक लिमिटेडच्या कामगारांनी बेमुदत या आंदोलनास सुरुवात केली आहे. हे कामगार मागील 15 ते 20 वर्षांपासून या कंपनीत कामाला होते. 20 वर्षांपासून त्यांना कोणतीही सुरक्षा सुविधा नव्हती. कामगारांचं आरोग्य नेहमीच धोक्यात असतं. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आतापर्यंत एकही सुरक्षा अधिकारी तपासणीसाठी आले नाहीत. कामगारांनी मागणी केल्यानंतरही उलटसुलट दिशाभूल करणारी उत्तरं दिली जात असून तेथील निलंबित कामगारांनी याबद्दल अधिक माहिती दिली. काय नाही, मी जेमिनीसाठी कंपनीत परमानंट कामगार आहे. मी फसिप करून घरी गेलो. 3:30 सुट्टी झाली. त्या दिवशी संध्याकाळी 5:15 मला HR डिपार्टमेंटने कंपनीतून फोन केला का बाबा तुम्ही उद्यापासून निलंबित केले, तुम्ही कामावर येऊ नका. काही कारण नसताना त्यांनी माझ्यावर इन्क्वायरी बसवली, चार्जशीट फाईल केली, ज्याच्यावर एवढे मुद्दे आहेत सर्व कोठणारे आरोप केलेले, म्हणजे कामावर कामचुकारपणा वगैरे या सगळ्यासाठी. आमची मागणी जी आहे ती आता कोर्टात चालूच आहे. आमचं मॅटर कोर्टात गेलेलं आहे. ही जी काही मागणी आहे आमची, कायदा व सुरक्षा विभाग जे काही आमच्या कंपनीत होत नाही त्यासाठी जे काही आमचे उरलेले कर्मचारी आहेत त्यांना ती सुरक्षा पुरवावी कंपनीने, त्याविषयी आमचं आंदोलन झालं. या कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून काढल्यानं त्यांना कोर्टाचा आधार घ्यावा लागलाय. तरी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागानं कुठल्याही दबावास बळी पडून आमची दिशाभूल करू नये. कायदा सर्वांना सारखा आहे, जर कायदे पाळत नसतील तर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी हे कामगार ठिय्या आंदोलनास बसले आहेत. याबाबत अधिक माहिती संघटना पदाधिकारी कैलास मोरे यांनी दिली. अंबड MRTC कंपनी, त्या कंपनीचे कामगार आहेत. हे 19 कामगार आहेत. त्यांना एकाच दिवशी खोटे आरोप लावून यांना काढण्यात आलं कामावरून, आणि त्याच अनुषंगाने आमची केस कोर्टात चालू आहे. परंतु जे बेकायदेशीरपणे या लोकांना काढले, आणि याच माध्यमातून आम्ही प्रदूषण डिपार्टमेंट आणि औद्योगिक सुरक्षा विभाग यांना एक विनंती केली होती की ही कंपनी मागच्या 20 वर्षापासून कोणतंही रेकॉर्ड मेंटेन न करता, म्हणजे अपघाताचं यांच्याकडे रजिस्टर्ड नाही, यांच्याकडे जे अवघड काम चालतं याच्याबद्दलसुद्धा यांना कल्पना नाही, आणि अशी साधारण 20 वर्षापासून ही कंपनी चालू आहे. म्हणून आम्ही या डिपार्टमेंटला मागे 14 तारखेला ठिय्या आंदोलन केलं होतं, आणि त्या ठिय्या आंदोलनाच्या अंतर्गत एक पत्र दिलं होतं की ह्या पत्रात आम्ही अशा असे जे कामं चालतात, म्हणजे ॲसिडचा गॅस आहे, त्याच्याने काही कामगारांना त्रास झाला आहे, काहींचे ॲक्सिडेंट झाले, 20 वर्षापासून हे कुठलंही काही करत नसताना आम्ही ती तक्रार दिली होती. परंतु सदर डिपार्टमेंटने आम्हाला तोडक्या मोडक्या स्वरूपात काहीतरी उत्तर देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आमचं म्हणणं असं आहे की जर कामगाराला कायदे आहेत, आम्हाला ते बेकायदेशीर काढून कायदे दाखवतात, तर जे 20 वर्षापासून कायदे मोडत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा. मागच्या 20 वर्षापासून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. 20 वर्षापासून जर हे फॅक्टरी ॲक्ट यांना काही घेणं नाही, कामगार कायदे काही घेणं नाहीत, मग याला जबाबदार कोण? जर आम्हाला कायदे आहेत तर त्यांनाही कायदे आहेत, त्यांच्यावरही कठोरच्या कठोर कारवाई व्हावी, 20 वर्षापासूनच्या सर्व गुन्हे दाखल व्हावेत यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो. विथ न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.